नवापूर बर्डीपाडा येथील एका 21 वर्षीय युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या. नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा येथील एका 21 वर्षीय युवकाने घरातील लाकडी आड्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिनांक 1 ऑक्टोबर शनिवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. एका तरुण युवकाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मनीष दासुगावित वय 21 राहणार बर्डीपाडा तालुका नवापूर असे मृत युवकाचे नाव आहे. बर्डीपाडा येथील रहिवासी शेतकरी दासुगावित यांना 3 मुले आहेत. नेहमीप्रमाणे मोठा मुलगा व त्याची आई हे मजुरी कामासाठी साक्री तालुक्यात गेले होते, तर सकाळी वडील दासुगावित हे देखील शेतात कामाला गेले होते. घरात मयत मनीष गावित हा एकटाच होता. दुपारी 1 वाजेच्या सुमारास आई व मोठा भाऊ व वडील शेतातून घरी जेवणासाठी आल्यावर घरातील दरवाजा उघडला असता घरातील आढ्याला दोरीने गळफास घेऊन मनीष याने आत्महत्या केल्याचं उघड झालं. मनीष हा परिसरात अतिशय प्रेमळ, स्मितभाषी व मनमिळाऊ स्वभावाचा मुलगा होता. अद्याप त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप गावित, पोलीस कॉन्स्टेबल दारासिंग पावरा, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मनीष गावित याचा मृतदेह विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. त्यावेळेस नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी करीत आक्रोश केलाय. वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेने बर्डीपाडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विसरवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप गावित करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.